शिवसेनेचे सगळ्यात वजनदार आणि मातब्बर मंत्री समजले जाणारे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड केल्याने राज्यात राजकीय भूकंप आला। एकनाथ शिंदे यांनी तब्बल 29 आमदारासह बंड केले। आता ते भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा समोर आली आहे। पण आता एकनाथ शिंदे यांच्या नाराजीचे नेमके कारण काय अशी राज्यात चर्चा असताना त्यांच्या जवळच्या सहकाऱ्याने एकनाथ शिंदे यांच्या मनातील खदखद काय होती याची सविस्तर माहिती दिली। मुळात शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्यास एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक आमदारांचा विरोध होता। एकनाथ शिंदे यांच्या मनातील खदखद काय होती याची 5 मुख्य कारणे आहेत, ती आपण सविस्तर पाहू। क्रमांक 1, राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्यास एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक आमदारांचा विरोध होता। क्रमांक 2, आदित्य ठाकरे यांचा ज्येष्ठ मंत्र्यांच्या कामात नेहमी हस्तक्षेप असतो। क्रमांक 3, संजय राऊत, अनिल परब, अनिल देसाई या नेत्यांना जनाधार नसताना तरीही पक्षाच्या निर्णय ते नेहमी लुडबुड करतात। महामंडळावरील नियुक्त्या नाही, मंत्रिमंडळ विस्ताराच्या मागणीकडे वरिष्ठ नेत्यांकडून सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे। क्रमांक 5, शिवसेनेच्या आमदारांना निधी मिळत नसल्याच्या तक्रारीकडे वरिष्ठांकडून नेहमी दुर्लक्ष केले जाते। याच कारणावरून एकनाथ शिंदे यांनी 29 आमदारासह बंड पुकारले। औरंगाबाद समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक। रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।